श्री स्वामी समर्थ। अडचणी दूर व्हाव्यात आणि भरभराट व्हावी यासाठी काही उपाय करण्याचा सल्ला इथे दिला आहे आणि दिला जातो देखील, पण आपण हे उपाय करून अनुभवू शकता। तर आर्थिक अडचणी संपाव्यात, भरभराट व्हावी यासाठी हे चार उपाय करा। बघा, आशीर्वाद लाभावा आणि अडचणी दूर व्हाव्यात यासाठी लक्ष्मी मातेची मनापासून आराधना करा, मातेला प्रार्थना करा। देवीच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व अडचणी दूर होतील। बघा, पहिली जे म्हणजे क्लेशमुक्त घर होण्यासाठी काय करायचं। बघा, घरात लहान मोठ्या कारणांवरून वारंवार होणारी भांडणं आणि दाम्पत्य जीवनातील मतभेद दूर करणे व्हावे यासाठी एक सोपा उपाय, लवंग लाल कपड्यात त्या कपड्याची पुरचुंडी जिथे घरातील लक्ष्मी आणि मौल्यवान वस्तू असतात त्या ठिकाणी ठेवावी। शत्रूवर मात करण्यासाठी देवीला पिवळ्या रंगाची फळे आणि दुधाने तयार केलेल्या मिठाया यांचा नैवेद्य दाखवावा। हे पदार्थ नंतर प्रसाद म्हणून वाटा। पूजास्थळी 5 गजूंना यथाशक्ती दानधर्म करा। करिअर संबंधी समस्या सुटाव्या यासाठी एक लिंबू घ्या, त्यावर 4 लवंगाच्या पाकळ्या खोचा। आता हे लिंबू समोर एखाद्या लाल रंगाच्या कपड्यावर किंवा लाकडी वस्तूवर ठेवा आणि समोर बसून मनोभावे ओम श्री हनुमते नमः या मंत्र किमान 21 वेळा म्हणावा। श्रोते हो, जीवनातील सर्व प्रकारच्या अडचणी दूर करण्यासाठी काय करायचं आहे? तेलाचा दिवा हनुमानासमोर प्रज्वलित करा, दिव्यात 4 लवंगाच्या पाकळ्या सोडा। आता हा दिवा हातात धरून अथवा एका थाळीत किंवा तांबणात धरून हनुमानाची आरती करा। तर श्रोते हो, असे उपाय होते, तुम्हाला आवडले असतील। पण श्रोते हो, मला सांगावंसं वाटते की जर तुम्हाला या गोष्टीवर विश्वास नसेल तर प्लीज हा उपाय करू नका। विश्वास नसेल तर कोणतीच गोष्ट शक्य नाही, त्यामुळे विश्वास असेल तरच या गोष्टी करा। आणि हां, बघा, सहज कोणतीही गोष्ट शक्य नाही तुमच्या लक्षातच आलेलं असेल। आपण खूप प्रयत्न करून थकला असताल तर तुम्हाला हा एखादा उपाय केला तरी काही हरकत नाही, कारण एवढे आपल्याला वाटते की एवढे केले मी आता काहीच नाही झालं आणि एवढ्यानी काय होणार आहे। पण 1% तरी चान्स असतो की आपण लास्टपर्यंत प्रयत्न करत राहायचं आपल्या काही हातात नाही, भगवान आहेच ना। तर श्रोते हो, शेवटी एवढंच म्हणेन की तुम्ही कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि कायम देवाच्या नामस्मरणात अडकून रहा। कायम देवाच्या सेवेसाठी आपले हे देह अर्पण करा। तुम्हाला आवडलंच असेल तर व्हिडिओ तर शेअर करायला हरकत नाही, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।